नमस्कार, मी सहसंपादक अमित आपटे. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. नुकतंच मावळ तालुक्यामध्ये हिंदू तेज सूर्य धनंजयबाई देसाई अवतरले. हिंदुत्वाचं धगधगत अग्निकुंड आणि हिंदुस्थानची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची हिंदुत्वाची शेवटची आशा, हिंदुत्वाचा अंगार, अशा प्रकारचं हे जहाल व्यक्तिमत्व अतिशय मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि हजारो लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या आगामी विधानसभांची रणशिंग त्या ठिकाणी फुंकलेलं आहे. माता भगिनींचा उदंड प्रतिसाद बघून ते गहिवरलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी हिंदुत्वासाठी कशा पद्धतीने ही आजची पिढी घडणं गरजेचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिव्य पुरुष घडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बारा मावळचं योगदान कशा प्रकारे या संपूर्ण हिंदवी स्वराज्यामध्ये लाभलेलं आहे याचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण ऐकूया त्यांच्याच शब्दरूपी अमृतवाणीमधून काय म्हणालेत ते. आज आपल्याला अनेकदा असं धर्मनिरपेक्ष हे अमुक तमुक तुम्हाला पाजलं जातं, धर्मनिरपेक्षतेचं नपुंसक दूध, पण काही धर्मांतांच्या धर्मांततेचं लांगूल छालन केलं जात. धर्मांततांच्या अतिक्रमणाचा आजकाल एक मोठा विषय चाललाय. भारताचे युगपुरुष असलेले, महापुरुष असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि लोहपुरुष असलेले गृहमंत्री अमितजी शहा यांनी उत्तम विषयाला हात घातलेला आहे, वॉकअप कोड. तुम्हाला आम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं, गेल्या 20 वर्षापूर्वी मला माहित होतं, कारण मी त्याचा अभ्यास आहे, मी त्याच्यावर काम करतोय. पण आपल्या सगळ्यांना अनभिज्ञ ठेवून, आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून, स्थानिक पातळीचे छोटे छोटे विषय हाताळून, आपल्याला त्या विषयात गुंतवून 18 प्रकार जातींमध्ये मराठा, माळी, ब्राह्मण, वंजारी, लमाण, मागासलेले, पुढारलेले, सत्तेतले, सत्तेत नसणारे विवाद निर्माण करून आम्ही 18 प्रकार जातीचे 12 बलुतेदार जातीच्या नावाने, भाषेच्या नावाने, प्रांताच्या नावाने आणि राजनैतिक पक्षांच्या नावाने अस्मिता आमची आईच्या रक्ताची आणि वडिलांच्या रक्ताची अस्मिता आम्ही पायदळी तुडवत राहिलो. पण आम्हाला लक्षातच आलं नाही की राजकीय डावपेच आहे की आमची धार्मिक आध्यात्मिक अस्मिता संकटात आणून संपवून, ज्यांनी या भारताचा पाकिस्तान केला, ज्यांनी या भारताचा बांगलादेश केला, ज्यांनी या देशाचा जम्मू काश्मीर दुध्मस्था केला आणि पाकव्याप्त काश्मीर होऊ दिला, त्याच नपुंसक राज्य व्यवस्थेला आम्ही आमच्या स्थानिक शूद्र विषयांसाठी निवडत नाही. आणि त्यांनी काय केलं, एक वकप कोड नावाच्या एका राक्षसी विध्वंसक असुरी शक्तीला जन्म दिला आणि त्या असुरी शक्तीला कुठचाही तर्क तंत्र पुरावे लागत नाही. अकबर एका ठिकाणी लपविला गेला होता आणि घोडा इकडे उभा केला होता आणि तो घोडा इकडे उभा केला होता असं आम्हाला वाटतं. म्हणून आमची जागा आहे, म्हणून आजच्या गावाने रिकामा हो आणि वकफची जागा आहे असले फाजील तर्क दिले जातात मुद्रे यांचे. वक्फ बोर्ड आपण सगळ्या तरुण मुली आहात. आता ही जी पुरुष शक्ती जन्माला येते ती शक्तीच्या गर्भातून येते. शक्तीचा गर्भच लावून सुद्धा आपण निघालेला नसेल, समृद्ध आणि संपन्न नसेल, तर येड्या कपाळ्यांची पिलावर चौका चौकात फिरायला मोकळी होते. पण छत्रपती शिवप्रभूंचा हा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचाच गर्व आहे. ज्ञान आणि अज्ञान या सगळ्या जिजाऊंच होत्या. आज मला इतका आनंद झाला की मावळ तालुक्याची एक बैठक आहे, महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आले आणि मावळातल्या मातृशक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ईश्वर साक्षी आहे की या बैठकीनंतर या मावळ तालुक्यात आणि महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चित्र आपण बदलवून टाकतो.